गुड मॉर्निंग फ्रेंड्स. ई एम पी एस सी मंत्राच्या या डेली न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये मी कुणाल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आज दिनांक 12 एप्रिल 2019 आणि वार शुक्रवार, आणि आपण पुन्हा एकदा घेऊन आलेलो आहोत आजच्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण. ओके, याच्याबद्दल काय गोष्टी आहेत, काय आहेत ते आपण पाहून घेऊ, आणि परीक्षेच्या दृष्टीने त्याचं महत्त्व काय आहे किंवा इम्पॅक्ट त्याचा काय आहे ह्यासुद्धा गोष्टी आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करू. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. ई एम पी एस सी मंत्र्याच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर प्लीज कन्सिडर सबस्क्रायबिंग द चॅनल. ओके, आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर प्लीज बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. इथे आम्ही डेली बेसिसवर क्वालिटेटिव्ह व्हिडिओज घेऊन येत आहोत जे तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी नक्कीच मदत करतील, आणि वी आर ट्राईंग आर बेस्ट टू गिव्ह यू द आयडिया ऑफ हाऊ टू प्रिपेअर फॉर द एक्झाम बियॉन्ड द बुक्स. पुस्तकांच्या पलीकडची तयारी कशी करायला हवी आणि त्या पुस्तकांच्या पलीकडच्या तयारीला काय काय ॲट्रिब्यूट्स आपल्याकडे असायला हवेत ह्याची चर्चा आपण सातत्याने इथे करत आहोत. सो प्लीज कन्सिडर सबस्क्रायबिंग द चॅनल. मीनवाईल ई एम पी एस सी मंत्र्याच्या इतर प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही आम्हाला जाऊन जॉईन होऊ शकता. आमचं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, इंस्टाग्राम प्रोफाईल आहे तुम्ही तिथे फॉलो करू शकता, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची चॅट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता. ओके, आणि आमचं फेसबुक पेज तुम्ही लाईक करू शकता. ह्या चारही प्लॅटफॉर्म्सची लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, सो प्लीज फॉलो देम अँड प्लीज ट्राय टू कनेक्ट विथ अस ॲज मेनी ॲज पॉसिबल. इथेसुद्धा तुम्हाला अनेक अपडेट्स सातत्याने मिळत राहतील. ओके, सो विदाऊट गिविंग अ सिंगल ड्यू लेट्स गेट स्टार्टेड. पाहूया काय आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. ओके, आजच्या महत्त्वाच्या घडामोडी, तीन अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्या आजच्या न्यूजपेपरमध्ये होत्या ते म्हणजे लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भात झालेलं मतदान, आणि दुसरं म्हणजे विकिलिक्सचे सहसंस्थापक ज्युलियन असांज याला झालेली अटक, आणि इलेक्ट्रल बॉन्ड्सवरून केंद्र आणि इलेक्शन कमिशनमध्ये झालेले मतभेद. ओके, सो इलेक्शन न्यूज, इंटरनॅशनल अफेअर्स न्यूज आणि इलेक्ट्रल बॉन्ड्स हे आपल्या एक्झामशी कनेक्टेड असलेले पॉईंट असल्यामुळे ह्या तीन बातम्या महत्त्वाच्या होत्या. या तिन्ही बातम्यांचं गोषभर आपण पाहण्याचा प्रयत्न करू काय आहे. ओके, सगळ्यात आधी पाहू विदर्भात किती टक्के मतदान झालं. ओके, विदर्भामध्ये विदर्भातल्या 7 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं लोकसभेच्या पहिल्या टप्प्यामध्ये, आणि त्याची टक्केवारी जी आहे ती 62% इतकी सांगण्यात येत आहे. ओके, त्यामध्ये ह्या मतदारसंघांची नावं महत्त्वाची आहेत मित्रांनो. नागपूर, रामटेक, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली चिमूर, वर्धा आणि यवतमाळ वाशिम या 7 लोकसभा मतदारसंघात 7:00 मतदानाला सुरुवात झालेली होती. ओके, अगेन इम्पॉर्टंट पॉईंट, सर्वाधिक उमेदवार कुठे होते ह्या पहिल्या टप्प्यामध्ये? महाराष्ट्रात नागपूरमध्ये होते 30 उमेदवार, आणि सगळ्यात कमी उमेदवार हे गडचिरोलीमध्ये होते. मित्रांनो, जे काही रेड हायलाइटेड पॉईंट्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत ते सगळे अतिशय महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने, कारण एम पी एस सी आता बारकाईने प्रश्न विचारू लागलेला आहे, आणि ह्या बारकाईने प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये खूप सारे फॅक्ट्स विचारले जात आहेत, आणि या फॅक्ट्समध्ये अशा गोष्टी विचारल्या जात आहेत ज्या आत्तापर्यंत आपल्या नजरेतून सुटलेल्या होत्या किंवा डिटेलमध्ये आपल्याला माहीत नव्हत्या, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला आता लक्ष देणं आवश्यक आहे. ओके, जवळपास या पहिल्या टप्प्यामध्ये 1,30,53,000 मतदारांसाठी 14,919 मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आलेली होती. ओके, आणि पहिल्या टप्प्यामध्ये किती राज्यांमध्ये मतदान झालेलं आहे तर 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालं. एकूण मतदारसंघ हे 91 होते, त्यापैकी सगळ्यात जास्त मतदान म्हणजे 81% पश्चिम बंगालमध्ये झालेलं आहे, आणि सर्वात कमी म्हणजे 50% बिहारमध्ये झालेलं आहे. ओके, पहिल्या टप्प्यातली ही आकडेवारी खूप महत्त्वाची आहे, बिकॉज इट कॅन गेट यू एनीवेअर, आणि कुठलाही प्रश्न इथून फॉर्म केला जाऊ शकतो आणि तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, आणखी डिटेलमध्ये जायचं झालं तर पश्चिम बंगालमध्ये जे 42 मतदारसंघ होते त्या 42 मतदारसंघांपैकी कूचबिहार आणि अलीपूरद्वार ह्या दोन जागांसाठी सर्वाधिक म्हणजे 81% इलेक्शन झालेलं आहे, जे ह्या पहिल्या टप्प्यातलं आतापर्यंत सर्वाधिक मतदान आहे. ओके, त्याच्याखालोखाल मणिपूरमध्ये 78.20, त्रिपुरामध्ये 77.6 आणि आसाममध्ये 68% आणि ओरिशामध्ये 66% मतदान झालेलं आहे. मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर रेड हायलाइटेड जे पॉईंट्स आहेत सगळे महत्त्वाचे आहेत, यांना लाईटली घेऊ नका. ईच अँड एव्हरी वर्ड इज इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम्स पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, पुढे जाऊया आणखी याच्यामध्ये डिटेल्स काय आहेत. तर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुद्धा सर्वच टप्प्यांवर मतदान झालं, म्हणजे आंध्र आणि तेलंगणासुद्धा इथे आटोपलं गेलं. 25 मतदारसंघ आंध्र प्रदेशमध्ये होते आणि 17 मतदारसंघ तेलंगणामध्ये होते. ओके, आणि ह्या दोन्ही मतदारसंघांमध्ये ह्या दोन्ही राज्यांमध्ये आंध्र प्रदेशात 66% मतदान झालेलं आहे, जे 2014 तुलनेत 8% कमी आहे. अंडरस्टँड, म्हणजे जवळपास 72% मतदान हे 2014 झालेलं होतं. आंध्रामध्ये यावेळी टक्का खाली आलेला आहे, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे की कुठे मतदानाचा टक्का कमी झालेला आहे.
ओके आणि तेलंगणामध्ये ओव्हरऑल 60.57% एवढं मतदान हे झालेलं आहे, ही प्राथमिक आकडेवारी आपल्याला समोर आलेली आहे. अंडरस्टँड, याच्यामध्ये डिटेल्स आणखी बघूया की मिझोराममध्ये सुद्धा एकाच टप्प्यावर 60% मतदान झालं, गेल्यावेळी 61% मतदान झालेलं होतं 2014 निवडणुकीमध्ये. सो पुन्हा मिझोराममध्ये 1% मतदानाचा टक्का हा खाली आलेला आहे. ओके आणि महाराष्ट्रामध्ये जे मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये विदर्भातील जे मतदान आहे ते किती झालं आहे मित्रांनो, त्याची ही आकडेवारी आहे. ओके त्याच्यामध्ये एक नागपूर हा मतदारसंघ सोडला. ओके तर उरलेल्या सर्वच ठिकाणी मतदान नागपूर हा भाग सोडला आणि यवतमाळ वाशिम हा भाग जर सोडला तर उरलेल्या सर्वच ठिकाणी मतदानाची टक्केवारी आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. ओके साधारणपणे बघा वर्ध्यामध्ये ह्यावेळी मतदान कमी झालेलं आहे. अंडरस्टँड, सॉरी थोडंसं मी इंटरप्रेट करण्यामध्ये चुकलो मित्रांनो. ओके की मतदानाचा टक्का विदर्भामध्ये बऱ्यापैकी कमी झालेला आहे. तुमच्या स्क्रीनवर 2019 आणि 2014 या दोन्ही वर्षांची टक्केवारी दिलेली आहे. ही टक्केवारी एकदा बारकाईने पहा आणि त्याला कम्पेअर करण्याचा प्रयत्न करा. ह्याच्याबद्दल विधानात्मक प्रश्न तुम्हाला खूप सारे विचारले जाऊ शकतात. नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी असल्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेले मुद्दे आणि या पहिल्या टप्प्यामधील ओव्हरऑल वोटिंग पर्सेंटेज हे किती असू शकतं किंवा किती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो प्लीज बी केअरफुल वाईल रिडिंग दिस इन्फॉर्मेशन. ओके कुठे मतदानाचा टक्का कमी झालेला आहे, कुठे मतदानाचा टक्का वाढलेला आहे, याचं एक ॲनालिसिस आपल्याकडे तयार असलं पाहिजे. ओके सो दिस इज द फर्स्ट न्यूज. सेकंड न्यूजकडे जाऊया आपण, ते म्हणजे विकिलीक्सचा सहसंस्थापक जुलियन असांजेला अटक करण्यात आली. आता विकिलीक्स हा काय प्रकार आहे? ओके विकिलीक्स हे एक ऑनलाईन जर्नलिझम पोर्टल होतं. ओके जे वेगवेगळ्या संस्थांमध्ये असलेल्या गैरप्रकारांची भांडाफोड करण्याचं काम करायचं. ओके जुलियन असांज आणि त्याच्या मित्राने 2006 साली या संस्थेची स्थापना केली आणि तुमच्या स्क्रीनवर उजव्या कोपऱ्यामध्ये जो एक सिम्बॉल दिसतो आहे ते विकिलीक्सचं बोधचिन्ह आहे. अंडरस्टँड, जिथून सातत्याने बातम्या किंवा कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन जी कॉन्ट्रोवर्शियल आहे ती लीक केली जात असे. ओके विकिलीक्सचं एक मतप्रवाह असा होता, विकिलीक्सचा समज असा होता ओके की ह्या जगभरात स्थापन झालेल्या सगळ्याच कंपन्या आणि सगळीच आस्थापना ही जनतेला उत्तरदायी आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही चांगलं वाईट घडतं आहे ते जनतेला कळायला पाहिजे. ओके त्यामुळे शोध पत्रकारितेचा हा एक पुढचा टप्पा मानला गेलेला होता आणि ह्या विकिलीक्समध्ये असलेल्या जुलियन असांजेने या शोध पत्रकारितेच्या माध्यमातून अमेरिकेतील कित्येक कंपन्यांच्या गैरप्रकारांची भांडाफोड केलेली होती. ओके आणि ह्या प्रकरणासाठी अमेरिकेमध्ये शिक्षा कठीण आहे, एकतर ती फाशीची शिक्षा होऊ शकते किंवा जन्मठेपसुद्धा होऊ शकते. ओके आणि ह्या प्रकरणी जेव्हा जुलियन असांजचं नाव पुढे आलं तेव्हा जुलियन असांजने अमेरिकेतून पलायन केलं आणि युरोपमध्ये आश्रय घेतला आणि गेल्या कित्येक वर्षात तो राजाश्रयात दूतावासात राहत होता. ओके लंडनमध्ये इक्वेडर ह्या देशाच्या दूतावासात तो राहत होता. इक्वेडरने त्याला नागरिकत्वसुद्धा देऊ केलेलं होतं, मात्र 2 दिवसापूर्वी इक्वेडरने त्याला रिलीज केलेलं आहे आणि जुलियन असांजला या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. बघूया बातमी काय आहे. विकिलीक्सने काय केलेलं होतं? अमेरिकी सरकारची गोपनीय माहिती फोडून त्यावेळी खळबळ माजवलेली होती. या प्रकरणी असांजला अमेरिकेत फाशी शिक्षा होऊ शकते किंवा छळ होऊ शकतो. ओके त्यामुळे अमेरिकेला प्रत्यार्पण होण्याच्या भीतीने ऑस्ट्रेलियाचा नागरिक असलेल्या असांजने काय केलेलं आहे, जवळपास 7 वर्ष लंडनमधील इक्वेडरच्या दूतावासात त्याने आश्रय घेतलेला आहे. ओके असांज याने 2010 अनेक गोपनीय कागदपत्रं फोडली. ओके त्याला इक्वेडरने नागरिकत्व दिलं आणि 2012 तो इक्वेडरच्या दूतावासात वास्तव्य करत होता. हा दूतावास लंडनमध्ये होता. अंडरस्टँड, आणि ओव्हरऑल जर आपण शोधपत्रकारितेचं जर पाहायला घेतलं, आज विकिलीक्सचं स्थान काय आहे, विकिलीक आजही काम करत आहे पण तितक्या प्रभावीपणे नाही. ओके आणि विकिलीक्सचं आजचं जे फॉर्म आहे, विकिलीक इज ओनली ॲक्टिव्ह ऑन ऑनलाईन प्लॅटफॉर्म, इट इज नॉट ॲक्टिव्ह ऑन ऑफलाईन प्लॅटफॉर्म. अंडरस्टँड, त्यामुळे आणि आता जुलियन असांजला अटक झाल्यानंतर ह्या शोधपत्रकारितेचा प्रवाह कुठे जाईल हा येणारा काळच आपल्याला सांगेल. ओके पण जुलियन असांज, विकिलीक्स, इक्वेडर, लंडन, ओके आणि स्थापनेचं वर्ष, ओके त्याच्यामध्ये असलेलं एडवर्ड स्नोडन प्रकरण हा एक वेगळा त्याच्यामध्ये चॅप्टर आहे. हे सगळे डिटेल्स करंट अफेअर्सच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि इंटरनॅशनल अफेअर्सच्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. सो ही न्यूज आपण इथे इन्क्लूड केलेली आहे. सो ओके सो ही इन्फॉर्मेशन फक्त क्रॅकडाऊन करण्याचा प्रयत्न करा. ओके पुढची महत्त्वाची बातमी आहे, इलेक्ट्रल बॉन्ड्सवरून केंद्र आणि इलेक्शन कमिशनमध्ये झालेले मतभेद. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग आहे आणि बहुतेक उद्या शुक्रवार दिनांक 13 एप्रिल 2019 रोजी सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात काय तो निर्णय देईलच. पण मुद्दा काय आहे ते बघूया की निवडणूक आयोगाने सातत्याने ह्या रोख्यांना तीव्र विरोध केलेला होता. का? कारण ह्याच्यातून ज्या माध्यमातून राजकीय पक्ष पैशांची उभारणी करत होत्या
ते पाहता पैसा नेमका कोण आणि किती देत आहे ह्याची माहिती निवडणूक आयोगाला मिळत नव्हती, जी पारदर्शकता असणं आवश्यक आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं. देशाचे ॲटर्नी जनरल म्हणजे महान्यायवादी वेणुगोपाल यांनी मात्र एक धक्कादायक पवित्रा घेतला आणि राजकीय पक्षांना नेमका कोणाकडून किती निधी मिळाला हे मतदारांना जाणून घेण्याची गरज नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. ओके, आता मुळात राजकीय पक्षांशी संबंधित असलेले अनेक वादग्रस्त मुद्दे देशाच्या चर्चेच्या पटलावर ऑलरेडी आहेत. ओके, म्हणजे राजकीय पक्षांना RTIमध्ये आणावं की नाही, राजकीय पक्षांना माहितीच्या अधिकाराखाली आणून त्यांची सगळी जी माहिती आहे ती जनतेला खुली करावी की नाही. ओके, राजकीय पक्षांना कुठून कसा निधी मिळतो आहे ह्याची माहिती जनतेला मिळावी की नाही, अनेक वादग्रस्त मुद्दे आहेत. आणि मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा प्रश्न असल्यामुळे बहुतेक सर्व राजकीय पक्ष उंदराला मांजर साक्ष ह्या पद्धतीने ह्या एका मुद्द्यावर मात्र एकत्रित आलेले दिसतात. ओके, बिकॉज उनको पता है कि अगर ऐसा हो गया तो एवरीथिंग विल बी डिस्क्लोज, एंड अगर एवरीथिंग विल बी डिस्क्लोज देन दे विल नॉट हैव एनी ऑप्शन टू रन अवे, अंडरस्टँड. आणि राजकीय पक्षांना दिला जाणारा निधी हा गेली कित्येक दशकांपासून भ्रष्टाचाराचं एक वेगळं कुरण म्हणून समजला जातो. ओके, इन्व्हेस्टमेंट पॉलिटिक्स सुद्धा इथे चालतं, फेवरिझमसुद्धा चालतं, त्यामुळे हा एक वेगळा गैरप्रकाराचा मार्गसुद्धा ओळखला जातो, पाहिला जातो. म्हणून ह्या सगळ्या मुद्द्यांवर जनजागृती करण्यासाठी आणि शक्य तितकी पारदर्शकता आणण्यासाठी निवडणूक आयोगाने इलेक्ट्रोल बॉन्ड्सला सातत्याने विरोध केलेला होता. ओके, आता ह्या रोख्यांची जी वैधता आहे त्याच्याबद्दल उद्या सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देणार आहे, अंडरस्टँड. आणि निवडणूक रोखे म्हणजे काय हे तोरा थोडक्यात बघूया. निवडणूक रोखे हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेतून कोणीही नागरिक विकत घेऊ शकतो, नागरिक असणं तो आवश्यक आहे. ओके, आता हे काय आहे, दीज आर नथिंग बट द शेअर्स, हे समभाग आहे ज्यांची किंमत साधारणपणे 1,000 रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत आहे, विविध किमतींचे असतात, याच्यावर कुठलेही व्याज नाही आहे. आणि रोखे विकत घेणारा विकत घेतल्यानंतर ते बॉन्ड्स कोणत्याही पक्षाच्या प्रचार निधीसाठी दान म्हणून देऊ शकतो, आणि त्या पक्षाच्या प्रचार निधीला दान म्हणून दिलं तर लगेचच तेवढ्या बॉन्ड्सची रक्कम त्या पक्षाच्या तिजोरीत जमा होते. ओके, मात्र एक मुद्दा इथे लक्षात घेण्यासारखा असा आहे की एकदा का तुम्ही जर बॉन्ड विकत घेतला तर त्याची व्हॅलिडिटी ही फक्त 15 दिवसांची असते. ओके, म्हणजे 15 दिवसांच्या आत जर तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षाकडे तो बॉन्ड जमा केला तरच आणि तरच त्या राजकीय पक्षाला त्याचा आर्थिक फायदा मिळतो, अन्यथा मिळत नाही. ओके, आणि निवडणुकांमध्ये आचारसंहितेच्या कालखंडामध्ये कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आर्थिक स्रोतांची निर्मिती करण्यासाठी राजकीय पक्षांना याचा फायदा होऊ शकतो. ओके, आणि म्हणून ॲज अ रिस्पॉन्सिबल पार्टी हे बॉन्ड्स कुणी आणि कसे विकत घेतले हे आम्हाला कळायला पाहिजे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं. आणि KK वेणुगोपालराव यांनी असं म्हणाले की स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर कोणी हे बॉन्ड्स विकत घेत असेल तर एनिवे ती व्यक्ती तिथे आधार कार्ड, पॅन कार्ड, स्वतःचे डिटेल्स देत आहे, फॉर्म भरून देत आहे. ओके, त्यामुळे बँकिंग व्यवस्थेकडे त्याचे सगळे डिटेल्स आहेच, तुम्ही तिथे चेक करू शकतो. सो वी आर नॉट लायबल टू गिव्ह यू एनी डिटेल. आणि याचं देशाच्या नागरिकांना काहीही माहीत असण्याचं कारण नाही आहे, कारण ह्या मुद्द्यामुळे काय होत आहे तर अधिकृत मार्गानेच पैसा येतो आहे, कोण देत आहे आणि किती देत आहे असा त्याचा मुद्दा आहे. सो थोडंसं आयडिओलॉजिकली टसल इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि ह्याच्या ह्या वैचारिक मतभेदांचा मुद्दा जो आहे आणि डेफिनेशन डिफरन्स ऑफ डेफिनेशन चा जो मुद्दा आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलेला आहे गेलेला आहे. आणि नाव सुप्रीम कोर्ट इज दी होलन्सोल अथॉरिटी टू डिस्कस द थिंग. ओके, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय असेल याची आपल्याला पुन्हा समीक्षा करावी लागेल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रोल बॉन्ड्स. ओके मित्रांनो, EMPSC मंथाच्या ह्या व्हिडिओमध्ये सध्या तरी एवढंच. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग दिस व्हिडिओ व्हेरी पेशंटली. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज गिव अस अ बिग लाईक. ओके, तुमच्या ज्या काही शंका आणि कॉमेंट्स आहेत त्या प्लीज आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. इथे आपण सातत्याने नवनवीन व्हिडिओज, नवनवीन अॅनालिसिस घेऊन येत आहोत आणि MPSC तयारी पुस्तकांच्या पलीकडे कशी करावी याचं सातत्याने मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, सो भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच. सो मीनवाईल कीप स्टडिंग. ओके, बी सिलेक्टिव्ह. ओके, डोंट गेट पेट्रिफाईड एनिवेअर. ओके, आणि अभ्यास करत राहा. ओके, काही शंका असतील तर विचारत राहा. ओके, भेटू आपण लवकरच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, टेक केअर.